येथील घाटावर रंगलासव सोहळा दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांची कृष्णा काटावर मोठी गर्दी पाहायला मिळाली भगवान शंकरने तिन्ही नगरे जाळून त्रिपुरासून राक्षसाला ठार केलेला आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुर आधी पौर्णिमा म्हंटलं जाऊ लागले या दिवशी घरात घराबाहेर व बा, देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात पलूस तालुक्यातील आमनापूर येथील कृष्णा काठावरील समर्थ अंबाजी बुवा घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त दीपोत्सवचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जगातील विश्वशांती नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली या निमित्ताने गेला आठवडाभर गावातील सेवाभावी तरुणांकडून घाटाची स्वच्छता मोहीम सुरू आहे सायंकाळी या घाटावर आंघोळीकडून शेकडो दिव्यांनी उजळून निघालेला आहे हा नयन रम्य दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांची कृष्णा काठावर मोठी गर्दी होती या दीपोत्सव कार्यक्रमाचं हे एकविसावं वर्ष असून गावातील तरुणाई या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होते दिव्यांनी उजळलेल्या घाट यावेळच्या दीपोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलेलं होतं या निमित्ताने कृष्णा महाआरती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस संदीप नाझरे